स्वराज्याची पहिली राजधानी। एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी हा मुरुंब देवाच्या डोंगरावरचा आदिलशहाने अर्धवट सोडून दिलेला किल्ला ताब्यात घेतला। तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंब देवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले। शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड। गडावर पाथरवटांनी दगड घडवले। पाथरवट म्हणजे जे दगडाला आकार देऊन घडवण्याचं काम करत असतात अशा लोकांना पाथरवट असं म्हणतात। आपल्याकडे ते पाटे वरवंटे विकण्यासाठी येत असतात तेच असतात पाथरवट। तर त्यांनी दगड घडवले। लोहाराने भाता फुंकला। सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली। सुतारांनी लाकूड काम केलं, गवंड्याने बांधकाम केलं, मजुरांनी इतर मदत केली आणि भिस्तींनी पाणी शिंपण्याचं काम केलं। अशी सारी माणसे त्यावेळेस कामाला लागली। त्यात राजगडावरती राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली। अशा प्रकारे शिवरायांनी दूरदृष्टीने मुरुंब देवाच्या डोंगरावरचा किल्ला ताब्यात घेऊन तो अर्धवट किल्ला बांधकाम सुद्धा करून पूर्ण केला आणि त्याला राजगड नाव देऊन तीच स्वराज्याची पहिली राजधानी घोषित केली। स्वराज्याची घोडदौड। शिवरायांची घोडदौड सुरू झाली। 12 मावळातील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले। 12 मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला। गावगावचे पाटील, देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले। मुजऱ्याला म्हणजे त्यांची भेट घ्यायला येऊ लागले, त्यांना वंदन करायला येऊ लागले। परंतु तांदळात जसे काही खडे असतात, आपल्या गावात पण खडे असतात ना, तसेच मावळातही काही दुष्ट लोक होते, म्हणजे त्या मावळ्यांमध्ये सुद्धा काही दुष्ट लोक होते। शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले। ते शिवरायांवरती जळू लागले, शिवरायांचा द्वेष करू लागले। शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या। ठाणेदाराने विजापूरला सांडणी स्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली। आता सांडणी स्वार म्हणजे काय? सांडणी म्हणजे उंटाची मादी, उंटाच्या मादीला सांडणी म्हणतात आणि सांडणी स्वार म्हणजे उंटावरून एक स्वार पाठवला। शिवरायांचे चातुर्य। आदिलशहा चकित झाला। त्याने शहाजीराजांना जाब विचारला। शहाजीराजे त्यावेळेस आदिलशहाच्या दरबारामध्ये कामाला होते। त्याने शहाजीराजांना बोलवलं आणि शहाजीराजांना विचारलं, शहाजीराजे तुमचा मुलगा शिवाजी काय करतोय? शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली। त्यांनी बादशहाला असे सांगितले, त्या आदिलशहाला असे सांगितले, जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही आणि म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा। शिवरायांनी आदिलशहाकडे जासूद पाठवला, जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरा काहीही हेतू नाही, असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी आदिलशहाला पाठवले। जासूद पाठवला म्हणजे काय? की त्यांनी त्यांचा एक माणूस आदिलशहाकडे पाठवला। कोंढाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते। शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले, म्हणजे जिंकले। त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला आणि स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली आणि एकामागून एक किल्ले, मोक्याचे किल्ले शिवराय जिंकत राहिले।